अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मनोज चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी चरणबद्ध आंदोलन केले जात असून जामनेर शहरात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील तहसील कार्यालयाच्या परिसरात आहोत। येथे आज बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या मार्फत येथे चरणबद्ध आंदोलन करण्यात येत आहे, तर याबाबतच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या हे जे आंदोलन आहे, हे आजचं हे आंदोलन एक दिवसीय आहे आणि ते धरणा प्रदर्शन आहे आणि हे चार चरणामध्ये घोषित झालेलं आहे। त्याच्यातला हा पहिला टप्पा आहे, हा म्हणजे तालुका स्तरावर आहे आणि याच्यातले हे पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा हे तालुकास्तरीय असतील आणि याच्यानंतरचे जे दोन टप्पे आहेत म्हणजे 31 ऑक्टोबर आणि 6 नोव्हेंबर हे दोन टप्पे जे आहेत हे जिल्हा मुख्यालयावर होणार आहेत। या आंदोलनामागचा तुमचा मुख्य उद्देश कोणता? या आंदोलनामागचा आमचा मुख्य उद्देश म्हणजे हे RSSच्या माध्यमातून हे जे केंद्रातलं जे सरकार आहे ते या संविधानद्रोही काम करत आहेत आणि संविधानद्रोही काम करत असताना त्यांनी OBCची जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि आमच्या OBC बांधवांना जेवढी त्यांची संख्या असेल त्या संख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि काही कष्टकरी कामगार लोकांचे जे काळे कायदे या देशामध्ये तयार करण्यात आलेले आहेत ते काळे कायदे रद्द करण्यात यावे आणि हे नोकरी शिक्षण आरक्षण ह्या गोष्टी या देशामधून संपवत चाललेल्या आहेत आणि हे सर्व संविधानविरोधी काम या देशामध्ये चालू आहेत आणि ते कुठले तरी थांबलं पाहिजे त्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहेत आणि संविधानाच्या सन्मानार्थ हे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि हे आंदोलन करत असताना आम्हाला या सरकारविरोधात जे निर्णय आहेत हे निर्णय यांनी मागे घेतले पाहिजेत एवढीच ह्या अशा आमच्या मागण्या आहेत। आज भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा तर्फे संपूर्ण देशामध्ये तालुकास्तरीय एक दिवसीय धरणे आंदोलन हे घोषित झालेलं आहे। या एक दिवसीय आंदोलन घोषित करण्याच्या मागचा जो मुख्य असा मुद्दा आहे की जगातली सर्वात मोठी लोकशाही आमच्या देशामध्ये आहे आणि ती लोकशाही म्हणजेच भारतीय संविधानावर चालत आहे। 2014 BJPचं सरकार जे सत्तेमध्ये आलं, BJPचे सत्तेमध्ये आलेले लोक हे RSSच्या मुशीतून तयार होऊन आलेले लोक आहेत आणि हे लोक मुळात संविधानाला मानत नाही आणि हे लोक जर मुळात संविधानाला मानत नसतील तर 2014 तर आतापर्यंत हे लोक संविधानाच्या विरोधामध्ये जाऊन काम करत आहेत आणि संविधान संपवण्याची भाषा आमच्या देशामध्ये ते करत आहेत। ज्या संविधानाच्या आधारावर ते सत्तेमध्ये आले त्याच संविधानाला मानण्याला ते विरोध करत आहेत। इथे या भारत देशामधले तमाम SC ST OBC ह्या लोकांचे दिवसेंदिवस ते हक्काधिकार संपवण्याचं काम करत आहेत, त्यांनी शिक्षण संपवण्याचं काम करत आहेत, आरक्षण संपवण्याचं काम करत आहेत। आज आमच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली म्हणजे त्यांनी रोजगार संपवण्याचं काम केलं। इथला जो आदिवासी आहेत मूळ या देशाच्या जल जमी जंगलवर त्याचा अधिकार आहेत, त्या आदिवासाचं विस्थापन करून त्याला हक्काधिकारापासून वंचित करण्याचं काम करत आहेत। इथले जे मायनॉरिटीचे लोक असतील त्या मायनॉरिटीच्या लोकांमध्ये भय निर्माण करण्याचं काम करत आहेत। म्हणजेच आज वर्तमान भारतामधील तमाम जे बहुजन समाजाचे लोक आहेत यांना भारतीय संविधानामुळे जे काही हक्क अधिकार मिळालेले आहेत ते हक्क अधिकार आज आमच्या देशामध्ये संपवण्याचं काम हे BJPचे लोक करत आहेत आणि BJPची जी मदर ऑर्गनायझेशन आहेत ते RSS आहेत। म्हणजे RSSच्या इशाऱ्यावर आज आमच्या देशामध्ये भारताचं संविधान संपवण्याचं काम चालू आहे
आणि ज्या भारताचं संविधानाने इथल्या 85% बहुजन समाजाला राजा बनण्याचा अधिकार दिला आणि तो राजा बनण्याचा अधिकार मतदानाद्वारे दिला होता, म्हणजे प्रौढ मताधिकार द्वारे दिलेला होता, पण आज आमच्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये गडबडी करून आज निवडणुका जिंकल्या जात आहेत। ती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आज आमच्या देशामध्ये बंद केलं गेलं पाहिजे, त्याला बॅन केलं पाहिजे। असे 14 मुद्द्याला घेऊन भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या बॅनरखाले संपूर्ण देशामध्ये या चरणबद्ध आंदोलनाची घोषणा मान्यवर वामन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वात आम्ही ही केलेली आहे। याचा पहिला टप्पा म्हणजे आज संपूर्ण देशामध्ये तालुकास्तरीय धरणे आंदोलन होत आहेत। येणाऱ्या 25 तारखेला तालुकास्तरीय आम्ही साखळी उपोषण घेणार आहेत। 31 तारखेला जिल्हास्तरीय स्तरावर आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं आहेत आणि 6 नोव्हेंबरला संपूर्ण देशामध्ये आम्ही 11 लाख लोक जेलभर आंदोलन करणार आहेत। ह्या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, आमचे हक्काधिकार शाबूत राहिले पाहिजे या सन्मानामध्ये आम्ही तमाम SC ST आणि बहुजन समाजाचे लोक येणाऱ्या 6 ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये 11 लाख लोकांचं जेलभर आंदोलन करू। मी बहुजन समाजाला एक मॅसेज देऊ इच्छितो की आज आम्हाला जे काही हक्काधिकार मिळालेले आहेत, जे आम्ही सुख जे भोगण्याचं काम करत आहोत, ते त्याचं फलित म्हणजे फक्त भारताचं संविधान आणि भारताच्या संविधानामुळे आम्हाला सर्व हक्काधिकार मिळालेले आहेत, पण ते संविधान संपवण्याचं काम आमच्या देशामध्ये करत आहेत। तर मला असं वाटतं की घरामध्ये सडून मेल्यापेक्षा आम्ही रस्त्यावर येऊन लढून मेलेलं बरं। येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाला आपण तन मन धनाने साथ सहयोग कराल अशी आशा आणि अपेक्षा बाळगतो। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।